हेलो स्टूडेंट्स, ऑल ऑफ यू वेलकम टू दिस फ्री एजुकेशन चैनल पंकज साइंस वर्ल्ड। टुडे यू कैन सी वन पिक्चर हियर। इन दिस पिक्चर हाउ विल यू क्लासिफाई दिस एनिमल्स अकॉर्डिंग टू फूड हैबिटेट। तो याचा अर्थ असा आहे कि हे सगळे जे प्राणी तुम्हाला या ठिकाणी दिसतात तर या प्राण्यांचं आपल्याला क्लासिफिकेशन जर करायचं झालं अकॉर्डिंग टू देअर फूड हैबिटेट, त्याच्या अन्न घेण्याच्या पद्धतीनुसार त्यांचं आपल्याला काय करायचं, क्लासिफिकेशन करायचं आहे। आता हे सगळे प्राणी जर तुम्ही बघितले तर यामध्ये वेगवेगळे प्राणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात। त्यामध्ये तुम्हाला कोल्हा दिसतोय, पॅरोट दिसतोय, कॅमेलियन आहे, टाय लायन आहे, डियर आहे, ह्युमन बीइंग आहे, व्हल्चर आहे। तर हे सगळे प्राणी जे आहेत या सगळ्यांच्या अन्न घेण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे या सगळ्या प्राण्यांना आपल्याला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन करता येतं। तर मग आता आज आपल्याला शिकायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ फूड। तर ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ फूड, त्यांच्या अन्नानुसार आपल्याला ॲनिमल्सचं वर्गीकरण आज शिकायचं आहे। तर शिकण्याच्या आधी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आधी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर आपण आज शिकत आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ फूड। द ॲनिमल्स आर क्लासिफाईड इन टू द फोर ग्रुप्स अकॉर्डिंग टू देअर क्लासिफिकेशन। तर पहिला आहे हर्बिओरस, दुसरा आहे कार्निओरस, तिसरा ऑमनिओरस आणि चौथ्या ग्रुपमध्ये येतात स्कॅव्हेंजर्स आणि डिकम्पोजर्स। हे एकाच ग्रुपमध्ये येतात परंतु त्याला आपण वेगवेगळं लिहिलेलं आहे, स्कॅव्हेंजर अँड डिकम्पोजर्स। तर आपण याला पाच ग्रुप म्हणूया। तर ॲनिमल्स आर क्लासिफाईड इन टू फाईव्ह ग्रुप्स अकॉर्डिंग टू द फूड टाईप। पहिला आहे हर्बिओर्स। आता हर्बिओर्स कशाला म्हणायचं? द ॲनिमल्स दॅट यूज प्लांट डायरेक्टली ॲज देअर फूड दे आर कॉल्ड ॲज हर्बिओर्स। म्हणजे जे ॲनिमल्स काय करतात, वनस्पतींवरती आपल्या अन्नाकरता अवलंबून असतात त्यांना हर्बिओरस असं म्हटलं जातं, हर्बिओरस ॲनिमल किंवा हर्बिओर्स असं म्हटलं जातं। आता वनस्पतींवरती जे प्राणी अवलंबून आहेत, ते वनस्पती जे आहे त्यांचा पालापाचोळा असेल, त्यानंतर त्यांचे फळ असतील, फुलं असतील, या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे अन्नाकरता फक्त वनस्पतींवरती अवलंबून आहेत त्यांना हर्बिओर्स किंवा आपण मराठीमध्ये त्याला शाकाहारी प्राणी असं सुद्धा म्हणतो। तर हर्बिओरस ॲनिमल जे आहेत, हर्बिओरस ॲनिमलचे आपल्याला तीन ग्रुप या ठिकाणी करता येईल। पहिला ग्रुप आहे ग्रेझिंग ॲनिमल्स। ग्रेझिंग ॲनिमल्स याचा अर्थ आहे की चराई करणारे ॲनिमल्स। द ॲनिमल्स दॅट ईट द ग्रास इन अ फील्ड। तुम्ही आता एखाद्या शेतामध्ये गेले, कुठं बाहेर जर गेले तर जमिनीवरती तुम्हाला चरताना बरेचसे जनावरं त्या ठिकाणी दिसतात। तर हे सगळे ॲनिमल्स जे आहेत, गवत खाणारे ॲनिमल्स जे आहेत, हे सगळे ग्रेझिंग ॲनिमल्स आहेत। आता एक्झाम्पल जर झालं आपलं घ्यायचं झालं ग्रेझिंग ॲनिमल्सचं, कॅटल्स अँड शीप। कॅटल्स म्हणजे सगळे जनावर, त्यामध्ये तुमच्या काऊज येतील, बफॅलोज येतील, दीज आर द ग्रेझिंग ॲनिमल। द हॉर्स इज ऑल्सो ग्रेझिंग ॲनिमल, द डियर इज ऑल्सो इन्क्लूड इन द ग्रेझिंग ॲनिमल, शीप इज ऑल्सो इन्क्लूड इन अ ग्रेझिंग ॲनिमल्स। तर या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता द ग्रेझिंग ॲनिमल्स। त्यानंतर आहे दुसरा ग्रॅनिओर्स। ग्रॅनिओर्स हे सुद्धा हर्बिओर्स ॲनिमल आहे। ग्रॅनिओर्स म्हणजे सीड इटर, म्हणजे फळांचे जे बी असतात त्या बियांवरती आपली उपजीविका भागवणारे जे हर्बिओरस ॲनिमल्स आहेत त्या हर्बिओरस ॲनिमल्सला ग्रॅनिओर्स असं म्हटलं जातं। दीज ग्रॅनिओर्स ॲनिमल्स नॉट ओनली ईट द फ्रुट्स, दे ऑल्सो ईट द ग्रेन्स। धान्य जे आहे हे सुद्धा काय, सीडच आहे। तर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर माऊस, उंदीर बघितलं असेल, त्यानंतर मोस्ट ऑफ द बर्ड्स, बरेचसे पक्षी जे आहेत ते काय करतात, बिया खात असतात, धान्य खात असतात। त्यामध्ये आहे गेम बर्ड अँड बॅक ॲड बर्ड। यू कॅन सी द पिक्चर ऑफ दिस ॲनिमल्स, दीज आर द ग्रॅनिओर्स। त्यानंतर तिसरा प्रकार आहे हर्बिओरस ॲनिमल्सचा, फ्रुगिओर्स। फ्रुगिओर्स आर द ऑल्सो द हर्बिओर्स। फ्रुगिओर्स मीन्स फ्रूट इटर, जे प्राणी फळं खातात त्यांना फ्रुगिओर्स असं म्हटलं जातं। अँड फ्रुगिओर्स ॲनिमलचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर यू कॅन सी मोस्ट ऑफ द बर्ड्स दे ईट द फ्रूट, बरेचसे पक्षी फळं खातात, त्यामध्ये पॅरोट तुम्ही बघितलं असेल, त्यानंतर फ्रूट बॅट, बॅट जे आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, त्या प्रजातींमध्ये फ्रूट बॅट जी आहे ती काय, फ्रुगिओरस। फ्रूट बॅट इज अ फ्रुगिओरस। स्क्विरेल, स्क्विरेल ऑल्सो ईट द फ्रुट्स, देअरफोर इट इज द फ्रुगिओरस ॲनिमल्स। तर
हर्बिवोरस तुम्हाला लक्षात आला, हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी जे फक्त वनस्पतींवरती अवलंबून आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार पडतो कार्निवोर्स, कार्निवोरस ॲनिमल्स. तर कार्निवोर्स दीज आर द ॲनिमल्स दे डिपेंड्स ऑन अदर ॲनिमल्स फॉर देअर फूड. दुसऱ्या प्राण्यांवरती जे आपल्या अन्नांकरता अवलंबून असतात त्यांना कार्निवोर्स ॲनिमल्स असं म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्या प्राण्यांना त्या प्राण्यांचं मांस ते खातात म्हणून त्यांना मांसभक्षी प्राणी सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे मांसाहारी प्राणी जे आहेत ते म्हणजे कार्निवोर्स. तर कार्निवोर्स ॲनिमल्स दॅट आर कॅटेगराइज इन टू टू ग्रुप्स. फर्स्ट वन इज प्रिडॅटर अँड सेकंड इज इन्सेक्टिवोर्स. त्याचे दोन ग्रुप आहेत. प्रिडॅटर, प्रिडॅटर म्हणजे हे सगळे शिकारी प्राणी जे आहेत जे दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस खातात त्यांना प्रिडॅटर असं म्हटलं जातं. एक्झाम्पल जर बघायचं झालं तर टायगर आणि लॉयन हे जे आहेत हे प्रिडॅटरी ॲनिमल्स आहेत. अँड दे फीड ऑन हर्बिवोर्स ॲनिमल्स. हे कशावरती अवलंबून असतात? हर्बिवोर्स ॲनिमल्सवरती अवलंबून असतात. दुसरा प्रकार झाला इन्सेक्टिवोर्स. आता इन्सेक्टिवोर्स म्हणजे कीटक खाणारे प्राणी. दॅट फीड ऑन इन्सेक्ट, दे आर कॉल्ड एज इन्सेक्टिवोर. फ्रॉग हा इन्सेक्ट खातो. लिझार्ड तुमच्या घरामध्ये बघितलं असेल, वॉल लिझार्ड, पाल आहे, सरडा आहे. त्यानंतर कॅमेलिऑन इज ऑल्सो द टाईप ऑफ लिझार्ड. हा सुद्धा काय करतो? कीटकांना खातो. त्यानंतर अँट ईटर, डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी अँट ईटर जो आहे हा प्राणी साऊथ आणि नॉर्थ अमेरिकामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि तो काय मुंग खातो म्हणून त्याला अँट ईटर असं म्हटलं जातं. इट नॉट ओनली फीड ऑन द अँट्स, इट ऑल्सो ईट्स द टर्माइट्स. वाळवी जो आहे त्याला सुद्धा तो खातो. त्यानंतर कार्निवोरस ॲनिमल्स दे डिपेंड्स इनडायरेक्टली ऑन द प्लांट्स फॉर देअर फूड. आता कार्निवोरस ॲनिमल्स जरी प्राण्यांना मारून खात असतील तरी इनडायरेक्टली ते कशावरती अवलंबून असतात? वनस्पतींवरतीच अवलंबून असतात. कसं? फॉर एक्झाम्पल बघा, एक हरिण आहे, हरणाला कोण खातो? वाघ खातो. आणि हरिण जे आहे ते काय खातं? वनस्पती खातं. म्हणजे हरणाच्या शरीरामध्ये जे काही एनर्जी तयार झालेली आहे, जे मांस तयार झालेलं आहे ते कशामुळे तयार झालेलं आहे? प्लांट्समुळे तयार झालेलं आहे. आणि जेव्हा वाघ त्याला खातो म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जे काही एनर्जी जातं ते कशामधून आलेली आहे? इनडायरेक्टली प्लांट्समधून आलेली आहे. म्हणून असं म्हटलं जातं की ऑल ॲनिमल्स दे डिपेंड्स देअर फॉर देअर फूड इनडायरेक्टली ऑन द प्लांट्स. म्हणजे सगळे सजीव जे आहे त्यांना अन्न कोण पुरवतो? प्लांट्स पुरवतात. कार्निवोरस जरी बाकी ॲनिमल्सला खात असतील, हर्बिवोरसला ते खातात, परंतु त्यांच्या हर्बिवोरस ते प्लांट्सवरती अवलंबून असतात म्हणून त्यांना म्हटलेलं आहे इनडायरेक्टली कार्निवोर्स डिपेंड्स ऑन प्लांट्स. तिसरा प्रकार आहे ऑमनिवोर्स. ऑमनिवोर्स हा असा ग्रुप आहे. दीज आर द ग्रुप ऑफ ॲनिमल्स विच डिपेंड्स फॉर देअर फूड ऑन बोथ प्लांट अँड ॲनिमल्स. वनस्पतींनी बनवलेलं अन्न आणि प्राणी या दोघांनाही ते खातात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? ऑमनिवोर्स. म्हणजे ते हर्बिवोरसवरती सुद्धा अवलंबून आहेत आणि कार्निवोरसवरती सुद्धा अवलंबून आहे म्हणून त्याला ऑमनिवोर्स. फॉर एक्झाम्पल मंकी, माकड जर तुम्ही बघितलं असेल तर झाडांची फळं सुद्धा खातं, पालापाचोळा सुद्धा खातं. आणि त्यानंतर इट कॅन ईट द इन्सेक्ट्स, कीटकांना तो सुद्धा मारून खातो. त्यानंतर चिंपांजी सुद्धा त्याच प्रकारचा. ह्युमन बीइंग म्हणजे मानव, आपण त्यामध्ये येतो. आपण काय करतो? झाडांपासून बनवलेलं अन्न झाडांवरती सुद्धा अवलंबून आहे. फळं, पालेभाज्या आपण खातो. त्यानंतर मांस सुद्धा मानव हा भक्षण करतो म्हणून द ह्युमन बीइंग्स दे आर कॉल्ड ॲज ऑमनिवोर्स. त्यानंतर आता एक वेगळा ग्रुप आहे. दीज आर द स्मॉल क्रिएचर्स, छोटे प्राणी आहे ते. यू कॅन फाईंड सम ऑर्गॅनिझम अराउंड अस दॅट परफॉर्म द फंक्शन ऑफ क्लिनिंग अँड कन्झर्विंग द एन्व्हायरमेंट अँड दीज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज स्कॅव्हेंजर अँड डिकम्पोजर्स. आपल्या आजूबाजूला असे प्राणी दिसतात की दे कॅन क्लीन अँड कन्झर्व द एन्व्हायरमेंट बाय व्हेरी ॲक्ट ऑफ देअर फीडिंग हॅबिटेट. म्हणजे ते त्यांचं अन्न तर मिळवतात पण अन्न मिळवता मिळवता ते आपल्या पर्यावरणाचं काय करतात? स्वच्छता त्या ठिकाणी करतात आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं स्कॅव्हेंजर्स. आता स्कॅव्हेंजर्स म्हणजे काय? द ॲनिमल्स विच फीड ऑन डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स दे आर कॉल्ड ॲज स्कॅव्हेंजर्स. मृत प्राणी जे आहे त्या मृत प्राण्यांच्या शरीरावरती जे प्राणी अवलंबून आहेत अन्नाकरता त्यांना स्कॅव्हेंजर्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल व्हल्चर म्हणजे गिधाड, क्रो माहिती आहे सगळ्यांना कावडा, हायना मीन्स तरस. आता व्हल्चर, क्रो, हायना, यू कॅन सी, यू माईट हॅव बीन सीन द व्हेन ॲनिमल्स डाईड ॲट दॅट टाईम द सम बर्ड्स आर व्हिजिट्स ऑन देअर अँड देअर आर द क्रो अँड व्हल्चर्स. मोठा एक प्राणी त्या ठिकाणी दिसतो,
बर्ड्स पक्षी त्या ठिकाणी दिसतो, मोठा पक्षी त्या ठिकाणी दिसतो, त्याला व्हल्चर म्हटला तर डायग्राम मध्ये बघू शकता व्हल्चर. बट नाउ अ डे धीस अॅनिमल इज एक्स्टिंग. आता आजकाल काय होत आहे की व्हल्चर जो आहे हा नष्ट होण्याच्या मार्गावरती लागलेला प्राणी. तर हे त्या मृत प्राण्याच्या शरीरावरचं मांस तर खातातच, पण त्याचबरोबर मांस खात असताना आपल्या पर्यावरणाची सुद्धा स्वच्छता करतात. स्वच्छता कशी करतात? कारण ते मांस जर सडलं कुजलं तर वातावरणामध्ये काय पसरेल, दुर्गंधी पसरेल, त्यामुळे रोगराई सुद्धा पसरू शकतं. परंतु हे पक्षी ते मांस खातात त्यामुळे ती रोगराई पसरत नाही आणि त्या ठिकाणी तो जो मेलेला प्राणी आहे त्याच्या शरीराचं विल्हेवाट जी आहे ती लवकर लागतं. त्यानंतर शेवटचा आपला प्रकार आहे डिकम्पोजर्स. आता डिकम्पोजर्स म्हणजे काय? ॲनिमल्स दॅट डिकम्पोजेस डेड बॉडीज अँड अदर मटेरियल आर कॉल्ड ॲज डिकम्पोजर्स. जे मृत प्राणी आहेत, मेलेले प्राणी जे आहेत किंवा झाडांचा पालापाचोळा जो आहे, बाकीचं मटेरियल जे आहे, यांना कुजवतात. डिकम्पोज करणे म्हणजे कुजवणे. मग कुजवून त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं? मातीमध्ये होतं आणि त्याला ह्युमस असं म्हटलं जातं. एक्झाम्पल आहे मायक्रोब्स दॅट इन्क्लूड्स द बॅक्टेरिया. बॅक्टेरिया काय करतात? मेलेले प्राणी असेल, झाडांचा पालापाचोळा असेल, जनावरांची विष्ठा असेल, या सगळ्यांचं काय करतात? ते डिकम्पोजिशन घडून आणतात आणि त्या डिकम्पोजिशनमुळे या सगळ्या पदार्थांचं रूपांतर मातीमध्ये होते आणि त्यांना अन्नसुद्धा मिळतो. आणि अशा प्रकारे ही जी पर्यावरणामधली घाण जी आहे ती त्या ठिकाणी स्वच्छ होते. म्हणून स्कॅव्हेंजर अँड डिकम्पोजर्स दे कॅन क्लीन अँड कन्झर्व अवर एन्व्हायरमेंट. आता हे जर नसतील, स्कॅव्हेंजर आणि डिकम्पोजर नसतील, तर आपल्या पर्यावरणामध्ये सगळीकडे दुर्गंधी त्या ठिकाणी पसरेल. आता आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. आता हे क्लासिफिकेशन जे आहे यामध्ये बघा कसं होतं. प्लांट्स जे आहे, प्लांट्सवरती खाणारे जे आहेत त्यांना खाणारे हर्बिओरस ॲनिमल्स शाकाहारी प्राणी, हर्बिओरसला खाणारे कार्निओरस मांसाहारी प्राणी, हर्बिओरस आणि कार्निओरस या दोघांना खाणारे ऑम्निओरस त्याला मिश्रहारी प्राणी असं म्हटलं जातं. आणि हे जे सगळे प्राणी जे आहेत हे मेल्यानंतर मग हर्बिओरस, कार्निओरस, ऑम्निओरस आणि प्लांट्स जे आहेत हे सुद्धा मृत होतात. मृत झाल्यानंतर त्यांच्यावरती जगणारे स्कॅव्हेंजर्स आणि डिकम्पोजर्स. आणि हे जे डिकम्पोजर्स आहेत, बॅक्टेरिया काय करतात? या सगळ्यांचं विघटन घडून आणतात, त्यांचं डिकम्पोजिशन घडून आणतात. आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर ते सगळं जे न्यूट्रियंट्स आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? सॉईलमध्ये होतं. आणि सॉईलमध्ये हे सगळे न्यूट्रियंट्स मिक्स होतात आणि हे परत कुठं जातात? प्लांट्सकडे जातात. आणि हे चक्र जे आहे फूड हॅबिटॅटचं या ठिकाणी सुरू राहतं. अशा प्रकारे फूड चेन जी आहे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये सुरू असतं. हिअर वी कम्प्लीट दिस टॉपिक. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.